नमस्कार, मी संतोष रत्न पारखे सादर करत आहे माझी शाळा माझे उपक्रम। मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल आवडल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा एकदा सांगतो, 5 मीटर लांब असलेल्या खोलीला कशी बसायची आहे त्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या जळसांगती किती खर्चा लागते। या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्या। परिमिती म्हणल्यानंतर कुंपण आपण एखादा प्रश्न येतो किंवा तारेचं कुंपण करायचं आणि किती खर्च येतो, 1 पदरी 2 पदरी असे काय करतो आपण परिमिती काढतो। पण इथं आपल्याला खोलीला फरशी बसवायची आहे आणि त्याची लांबी 5 मीटर लांबी आहे, म्हणजे 3 मीटर आहे। पण इथे लक्षात घ्या, लांबी 500 का केला आपण, 5 होते 500 मीटर रूपांतर सेंटीमीटर मध्ये, 1 मीटर वर 100 सेंटीमीटर, 5 मीटर वर 500, 3 मीटर 300। याचं कारण काय तर पुढचं एकक काय 2500, दोन एककापैकी जे एकक लहान असतं त्यामध्ये रूपांतर करायचं। लक्षात घ्या, रुपये आणि पैसे असं उदाहरण आहे की 5 रुपये आहे आणि 200 पैसे, तर त्या 5 रुपयेचं काय करा, 500 पैसे रूपांतर। खोलीचं क्षेत्रफळ, खोली कोण्या आकाराचे आहे म्हणून आपण ते क्षेत्रफळ काढलं, लांबी गुणिले रुंदी 500 गुणिले 300, 1,50,000 चौरस मीटर आलं। म्हणून फरशी क्षेत्रफळ काढलं, फरशीची बाजू किती आहे, 25 सेमी, म्हणून 25 चा वर्ग आला 625। आणि फरशाची संख्या काढताना काय करायचं, खोलीच्या क्षेत्रफळाला फरशाच्या क्षेत्रफळानं भागायचं। ज्यावेळी आपण 1,50,625 न भागला त्यावेळेस सूत्र आलं 240, म्हणून किती वर्ष लागतील, 240।